समज पसरते असं काहीही वागू नकोस. भुंगा भुंगा काय भुंगा होतास का रे गेल्या जन्मी? का हो नाही, सारखा या घराच्या आसपास रुंजी घालत असतो म्हणून विचार. मी तुमची आदर्श मुलगी व्हावं असं मलाही वाटलं, म्हणूनच मी देवला ती अट घातली. केवळ तुमची सेवा करता यावी, तुमच्या प्रकृतीची काळजी घेता यावी म्हणून ना. पण मग तुम्ही मला का नाही समजून घेत? तू जरी मला अजून तुझी बायको मानत असलास तरी मी तुला फक्त एक बिझनेसमॅन मानते. ओनली अ बिझनेसमॅन. तसं काय आहे ना, लग्न ही अशी बाब आहे ना की जी वरदानही ठरू शकते किंवा शापही. त्यामुळे करिअर करणाऱ्या माणसाने लवकर लग्न करू नये, म्हणजे पहिल्यांदा करिअर करावी आणि नंतर लग्न करावं, नाहीतर मग माझ्यासारखी गत होते. नाऊ इट्स इनफ. अपर्णा, अरुणांच्या प्रोजेक्ट रिपोर्ट बद्दल बोलायचं म्हणून मी तुला फोन केलाय. अगं उद्या आपलं त्यांच्याशी डील होणार आहे, उद्या मीटिंग आहे त्यांच्यावर आपली, आणि तू काय भलतच बरळतेस? अगं तू उद्याची मीटिंग अटेंड करणार आहेस का? ऑफकोर्स ऑफकोर्स, आपण उद्या डिनरला जाऊया. चालेल, चायनीज रेस्टॉरंट निघालं नवीन. ओके, आधी डिनरला जाऊया आणि नंतर लेट नाईट मूवी. यु नो माझी आई तुझा हात जोडतो, पाया पडतो, जमलं तर साष्टांग लोटांगण घालतो. येस गुड, यू गॉट माय पॉइंट माय स्वीट बेबी. गप्पा बस. स्वीट बेबी काय डोकं फिरलंय का तुझं? काय बोलतेस काय तू? तू बोलत नाहीयेस, नुसती बरबलतेस केव्हापासून. जाऊ दे, रात्र पण खूप झाले, मी फोन ठेवतो आता. उद्या सकाळी येईन तुझ्या घरी आणि हो, येताना सायकॅट्रिस्टला घेऊन येतो. गिफ्ट आणतोस माझ्यासाठी? हाऊ स्वीट ऑफ यू, हाऊ स्वीट ऑफ यू. कळलं मी तुला मगाशी स्वीट बेबी का म्हणाल येते? माझी केवढी काळजी घेतोस तू. रशू, या बाईला नाटक जमत नाही तरी नाटक करते. तो प्रशांतीकडनं एक इच्छाशी बिझनेस विषयी बोलत असणार आणि ही मत झाला उगास माय स्वीट बेबी प्रेशर. मूर्ख कुठले. हे बाई, तुझा फोन बंद करणारच का आता? मला झोपायचंय.
फालतू बडबड बंद कर. देवचा आवाज अपर्णाचं काही असंबद्ध बोलणं सांगितलं ना. एकदा ही माझी बेडरूम आहे, त्यामुळे या बेडरूम मध्ये मी जे मला हवं तेच करणार, कळलं? आजपर्यंत तू तुला हवं तेच करत आलेस आणि म्हणूनच आपल्याला हे परिणाम भोगावे लागतात. सर झोपलेत वाटत. एक गोष्ट लक्षात ठेव, मी फक्त आणि फक्त आदित्यसाठी इकडे राहायला आलो आणि म्हणूनच हा सगळा तुझा त्रास सहन करतो. हॅलो, तुझी दादागिरी मीही खपवून घेणार नाहीये. माझ्या मुलासाठीच मी तुझा छळ सहन करते. आणि हे आता महत्वाचा फोन. अग बोल नीमा, केव्हापासून मी तुझ्या फोनची वाट बघतोय. जागरण नाही सहन होत माहितीये मला, पण नाही मला जाणण्यासाठी बोलतोय. अगदी कधीपासून तुझ्या फोनची वाट बघतोय. हो प्रश्नच नाही, जायचंच आहे आपण अलिबागला. ओके ओके, तुला मुरुड आवडत ना, तिकडे जाऊ. सर तुम्ही एरंडेल घेतलेत का? अहो मी उद्या साईट वर येणार नाहीये, मम्मीला ना चेकअपला जायचंय, म्हणून केव्हापासून फोन करत होते तुम्हाला. तुमचं नेटवर्क बिझी. नाही पण उद्याचा दिवस फक्त आपल्या दोघांसाठी, आपण दोघांनीच एन्जॉय करायचा. डार्लिंग डार्लिंग सर सर डार्लिंग काय? तुम्ही बरे आहात ना? इमू तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे. गेले काही दिवस आपण नेटाने वर्क करतोय म्हणून बिझी होतो. उद्याचा दिवस फक्त तुझ्यासाठी. सर तुम्ही ना 5 वेळा तुमच्या कुलदैवतेचं नामस्मरण करा, त्यामुळे तुमचं डोकं शांत होईल. सर मी तुमचं नेटवर्क बिझी आहे असं म्हटलं, आपण नेटाने वर्क करतोय असं नाही. अग मंद बुद्धी, अग कपल कधी कारने प्रवास करतात? कपलनी कसा बाईक ने प्रवास करायचा. अरे बाईक मध्ये जी मजा आहे ती कार मध्ये कुठे? जाने मन जाने मन. सर तुम्ही नक्की बरे आहात ना? मी अशानं वेडी होईन. अगं वेडीच आहेस तू, म्हणजे वेडी होशील तू. आपण मुरुडला जाऊ आणि तिकडे मस्तपैकी डुंबू. तू माझा पुढचा प्लॅन ऐकून घेणार आहेस का? तर ते झाल्यावर काय? झाल्यावर ते झाल्यावर म्हणजे डुंबून झाल्यावर मस्त पैकी समुद्र किनारी सनलाइट डिनर. सर मी आता फोन ठेवते, आम्हाला काहीतरी वेगळाच प्रकार दिसतोय. सगळा जो आहे ना तो आवरा आता. मी पण काही इकडे पोरका म्हणून आलेलो नाहीये. आधी तू माझी निवड केलीस आणि आता भाई साहेबांनी माझी नियुक्ती केली. नियुक्ती कसली? सक्तीच केली. काय बोललास? माय गॉड, हे काय झालंय काय सरांना? खूपच हॉरिबल आहे. काय
बोलणार हो भाई, मी आता स्वतःशीच बोलत होतो की आता आपल्याला नवीन बेड घ्यावा लागणार आहे, कारण पूर्वी ह्या बेडवर आपण दोघही जण व्यवस्थित झोपू शकत होतो, पण आता आपलं क्षेत्रफळ आणि या बेडचं पण क्षेत्रफळ सारखंच झालंय, त्यामुळे नवीन बेड घेण्याशिवाय पर्यायच नाही का? विनोद होता हसायचंय का मी याच्यावर? ऍज यू विश मॅम. सॉरी, म्हणजे आता तुझ्या या फालतू जोकवर मला नाही हसायला येणार. आधी हेच फालतू विनोद आवडायचे मला. प्रेम करत होते ना त्याला तुझ्यावर, पण बिझनेस करण्याच्या नादात तो मला आणि माझ्या मुलाला सोडून निघून गेला असतो, मला दिलेला शब्द मोडला असतो. देव, मी तुला याच्यासाठी कधीही माफ करणार नाही. माफी मागितली कोण? माफी मागितली कोणी? तू माझी माफी मागायला स्वतःचा स्वतंत्र बिझनेस सुरू करतोय, शून्यातून विश्व उभं करतोय हे म्हटल्यावर एखाद्या बाईंनी आपल्या नवऱ्याचे किती गोडवे खायले. अत्यंत अहंकारी बाई आणि तू एक नंबरचा विश्वासघात. स्वतःच्या बिझनेस साठी, स्वतःच्या स्वार्थासाठी तुला नात्याचा विसर पडला. कधी जपता आलीच नाही आणि ती जपायची अक्कल तर त्याहून नाहीये. गेट लॉस्ट, गेट लॉस्ट. असं म्हणतोस आणि गुड मॉर्निंग आहे असंही म्हणतोस, एक्झॅक्टली काय म्हणायचंय तुला? तसं नाही रे, तू बोल. एक्झॅक्टली काय म्हणायचंय तुला? तर तुझ्यापासून काय लपवायचं यार? बाईंनी मला आणि आपण आला एकाच बेडरूम मध्ये राहायचं असा आदेश दिला आणि त्या आदेशानुसार मी तिच्या बेडरूम मध्ये गेलो आणि तुमच्यात कडाक्याचं भांडण झालं ऍज युजुअल, राईट? मी तोच विचार करतोय, मी तरी एवढं नमतं का घ्यावं? काय ना देव, दोन व्यक्ती जेव्हा आपापल्या सगळे बरोबर असतात ना, तेव्हा त्यांच्यात समजोता करणं कठीण असत. आणि तुमच्यासारख्या काही केसेस मध्ये असं घडतं. त्यावेळेला तुझ्या प्रश्नाचं उत्तर देणं कठीण आहे. That's why. काय रे, तू माझा मित्र आहेस की भाईंचा? अगदी त्यांच्यासारखंच बोलतोय सगळं. जाऊ दे, आमचं काय रडकाणं नेहमीच आहे. तू बोल, फोन का केला होतास? का मी तुला सहज फोन करू शकत नाही का? करू शकतोस नाही का? कॉलेज पासून बघतोय ना मी. मी टेन्शन मध्ये असलो किंवा अडचणीत असलो की बरोबर त्याच वेळेला तुझा फोन येतो. अरे, यावरून समज आपली दोस्ती किती गहरी आहे ती.
बरं तो फोन ठेव आणि पर्सनली येऊन बघ, माझं काम आहे तुझ्या. हॅलो देव, हॅलो 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 पुष्कर, हा मी जरा फोन ठेवतो तुम्हाला येऊन भेट. ओके हॅलो देव, हॅलो. अचानक कट केलं. देव इज गॉन बॅड. भाई मला न सांगता कुठेही जाणं शक्यच नाही. अगं अगं त्याचा मोबाईल स्विच ऑफ येतोय, काहीतरी प्रॉब्लेम आहे नक्की. काय प्रॉब्लेम असणार आहे, तू जरा दुप्प बस आणि ऐकून घे मी काय बोलतेय ते. भाई बाहेर गेलात ना कुठेतरी, तुला न सांगता काहीतरी मीटिंग असेल म्हणून त्यांचा फोन स्विच ऑफ असेल. अगं नाही, काही कुठली मीटिंग असली तरी ते फोन स्विच ऑफ करत नाहीत. आणि आणि आज त्यांची कुठलीही मीटिंग किंवा अपॉइंटमेंट नव्हती. कुठलीही मीटिंग त्यांची मला माहित असते. त्यांचा दिवसभराचा प्रोग्राम आम्ही दोघं मिळून फिक्स करतो. आज आज काहीच नव्हतं आणि मोबाईल स्विच ऑफ शक्यच नाहीये. काहीतरी प्रॉब्लेम. गप्प बसशील का? 10 वेळा फेऱ्या मारून आलेस त्यांच्या खोलीत, त्यांच्या सगळ्या वस्तू शोधतेस ना, की काय प्रकारे मला नीट काय ते सांग. ती मला वेगळाच संशय येतोय, काहीतरी प्रॉब्लेम आहे. कसला संशय? मला सांग, तू ऑफिस मध्ये फोन केला होतास? अरे मी ऑफिस मध्ये फोन केला, त्यांच्या आशण्याची जिथे जिथे शक्यता होती तिथे सगळीकडे चौकशी करून झाली आहे माझी. पण ते कुठेच नाहीयेत. काहीतरी प्रॉब्लेम आहे. काहीही प्रॉब्लेम झालेला नसणार आहे. उगाच पाणी कोण टेन्शन घ्यायचं नाही. भाई परत आले की आपल्याला समजेल ते कुठे गेले होते ते. ओके बरोबर, मी मी निघते, मला एक महत्वाची मीटिंग आहे. एरवी सर भाई मला न सांगता गेले असते ना तर मी मी एवढी टेन्शन झाले नसते. पण का रात्री जो काही प्रकार झाला आहे त्याच्याबरोबर भांडणामुळे काही हो तीच शक्यता वाटते मला. एक मिनिट, वाटते ते तर्क लावू नकोस. दी मी हे तर्क करत नाहीये. काल भाईच म्हणत होते तुम्ही बेडरूम मध्ये गेल्यावर, ते मला म्हणाले की हा हा आता शेवटचा उपाय. ह्या उपायाने सुद्धा जर हे सुधारले नाहीत ना आणि यांच्यातले वाद कमी झाले नाहीत तर समजायचं की हे घर नसून एक तमाशा थिएटर आहे. आणि या असल्या तमाशा थिएटर मध्ये राहायची मला इच्छा नाही. अगं अगं एवढंच नाही, पुष्कर सुद्धा त्यांना चेक करायला गेला तर त्याला सुद्धा असंच काहीतरी म्हणत होते. काल फोनवर भालेराव काका सुद्धा म्हणाले की की भाई आजकाल निर्वाणीची भाषा करतात. भालेराव काकांना फोन केला होतास? नाही. आधी त्यांना फोन करूया आणि मगच काय ते बघू. समजतोस तेवढे हे काम सोपं नाही, खूप जोखमीच आहे. अरे याच्यात जरा जरी चूक झाली तरी फोन का उचलत नाही? समोरच्या कडून आणि आमच्याकडून. आमच्याकडून म्हणजे
आई साहेब आणि मी, म्हणून हे तुला मी स्पष्ट आधीच सांगतोय. हे बघ रमाकांत, होणार असेल तर हो म्हण, नाहीतर सरळ नाही म्हण. अरे ह्या कामाचे तुला पैसे म्हणजे तुझ्या अपेक्षेपेक्षा जास्त मिळतील. पैशांसाठी काम करणं तर सोडलंय. काय भाले रे, हा कधीकाळचा जळगाव मधला एक नामचीन गुंड, पैसा करता काहीही करायचं. माझं पोस्टिंग जळगावला झालं आणि याच्यातला माणूस जगा केला. काय भालेराव, वाल्याचा वालगी होणं फक्त रामायणापुरतं शक्य नाहीये, ते आजही शक्य आहे. किंवा खात्री असेल, विश्वास असेल तर. रात्री काय झालं? कुठे काय, काही नाही. देवला तुझ्याकडून जे हवं असत ते मिळत नाही. तारा, ती हिंदी फिल्मच्या हिरोईन सारखी एकाकी तन्हा तन्हा. मग दोघांच एकमेकांकडे आकर्षित थोडं साहजिकच आहे ना. जर तुम्ही असे करताय अशी माझी खात्री पटली तर मी घरी येईन.